मूषिक वाहन मोदकम हस्त चामरकर्ण विलंबित सूत्र वामन रूप महेश्वर पुत्र विघ्न विनायक पाद नमस्ते। मंगलमूर्ति श्री गणेशाच्या आगमनाची वेळ झाली आहे व तयारी सुरू झाली आहे त्यांच्या स्वागताची आणि आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचं स्वागत त्यांना अतिप्रिय अशा मोदकांशिवाय कसं होणार। म्हणूनच खास गणेशोत्सवाच्या निमित्ताने आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो 11 प्रकारच्या नैवेद्यांचे मोदक। चला तर मग यंदाच्या गणेशोत्सवात आपल्या लाडक्या बाप्पांना दाखवूया 11 प्रकारच्या निरनिराळ्या मोदकांचा नैवेद्य। आज आपण बनवणार आहोत पारंपरिक पद्धतीचे गव्हाचे उकडीचे मोदक। गव्हाचे उकडीचे मोदक बनवण्यासाठी आपल्याला लागेल 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी किसलेला नारळ, 1/2 वाटी गूळ, 4 ते 5 नग हिरवी वेलची, 1 टेबलस्पून साजूक तूप व चिमूटभर मीठ। प्रथम एका पॅन मध्ये किसलेला नारळ घ्या, मग यात गूळ घाला, यावर चिमूटभर वेलची पूड घाला। हे मिश्रण मंद आचेवर परतत रहा। गुळाचे पाणी होईपर्यंत व रंग बदलेपर्यंत हे मिश्रण असंच भाजत रहा। सर्वात शेवटी या मिश्रणावर साजूक तूप सोडा आणि गार होण्यासाठी हे मिश्रण एका मिक्सिंग बाउल मध्ये काढून घ्या। यानंतर मीठ घालून गव्हाच्या पिठाची मऊसर कणिक तिंबून घ्या। आता या पिठाच्या गोलाकार लहान लाट्या लाटून घ्या। वयात नारळ व गुळाचे सारण भरा। बोटांच्या सहाय्याने नाजूकपणे याला मुकऱ्या पाडा व मोदक तयार करून घ्या। स्टीम प्लेट वर तुपाचा हात फिरवा आणि तयार झालेले हे मोदक 2 ते 3 मिनिटांसाठी स्टीमरला लावा। मोदकांना छान चकाकी आली की समजा तुमचे मोदक तयार झाले।
तयार झालेले हे मोदक मग स्टीमर मधून बाहेर काढा। आणि छान सजवून गणपती बाप्पांपुढे यांचा नैवेद्य ठेवा।